केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम प्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. मनसे आमदार राजू पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला विषय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या द्वारे मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक झाली आहे. अनेक ठिकाणी रेराची आणि ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली होती. यावर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी, काय कारवाई झाली त्या बिल्डरांवर जी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये एसआयटी मार्फत कारवाई सुरू आहे. 14 विकासकांना अटक केलेली आहे, 53 बँक खाती गोठवलेली आहेत, त्याच्यानंतर 42 आरोपींविरुद्ध दोषारोप दाखल केलेला आहे, त्यातले 6 मयत झालेले आहेत. परंतु सन्मान्य सदस्यांनी आता जी वस्तुस्थिती सांगितली ती खरी आहे की हे बांधकाम होत असताना काय एक दिवसात किंवा 2 दिवसामध्ये होत नाही. त्याच्यामुळं या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्याच्यामध्ये जर कोण अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल. सरकारचे अभिनंदन करेन की अनधिकृत बांधकामांचाच विषय आणि परवा सन्माननीय राजसाहेबांनी जी भूमिका मांडली त्याच्यावर त्वरित दोन्ही ठिकाणी कारवाई केली आणि हे सरकार खरंच गतिमान आहे हे दाखवून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारच मानेन. परंतु हा आमचा कल्याण डोंबिवलीचा हा जो विषय हा जरी थोडा स्कोपच्या बाहेर असेल की 65 रेराचे जे दोषी आहेत त्यांच्यावर काय कारवाई केली किंवा अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली याच्यापेक्षा थोडा बाहेर जाऊन सुद्धा मला मंत्री महोदयांकडनं उत्तर पाहिजे की आम्ही वारंवार काही अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी करतो त्याला दाद दिली जात नाही. म्हणजे साहेब, पलावा जंक्शनला इथे सन्माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाणजी पण आहेत, आम्ही दोघे पलावाला राहतो, त्याच्या बाहेर जो वाईन शॉप आहे जो MIDC लाईनवर आहे, म्हणजे आपलंही तोही खातं आहे आपला, त्या लाईनवर आहे, तिथे छोटे छोटे हॉटेल्स आहेत, तिथे उद्या सिलेंडरचा स्फोट झाला तर भयंकर दुर्घटना होऊ शकते. अशा ठिकाणची बांधकामं जी DP ती सुद्धा तोडायला आम्हाला वारंवार म्हणजे आदेश असताना सुद्धा अधिकाऱ्यांना विनवणी करायला लागते. तर यामुळे अशी काही बांधकामं आहेत. दत्तनगरला एक बिल्डिंग तोडली, झेंड्याच्या समोर आहे, आपल्या राष्ट्रध्वजाच्या समोर बिल्डिंग आहे, ती पुन्हा एकदा परत बांधली. गावदेवी मंदिर आहे, तिथे 4 रस्ता आहे आमचा मानपाडा रोड, तिथे सर्रास बिल्डिंगची कामं चालू आहेत. मला सांगायला अतिशय दुःख वाटतंय की हे एका विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे याच्यात हात गुंतलेले आहेत. 25 वर्ष झाली यांची सत्ता होती पालिकेत, पालिकेचा मुख्यालय पण अनधिकृत आहे, तुम्ही माहिती काढून घ्या. 25 वर्ष सत्ता असताना आम्ही अडचण समजू शकतो, तेव्हा तुमचे पक्षप्रमुख वेगळे असतील, आता तुम्ही गतिमान झालात, परंतु आता आम्ही तुमच्याकडे एका अपेक्षेने बघतो. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर 2009 जो GR आहे त्याप्रमाणे याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ती कारवाई होणार का? ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.